आज वसुंधरा फैसला करण्याच्या मूडमध्ये होती. ती संजूला म्हणाली, संजू मी तुम्हाला खूप प्रेम करते, तुमची उर्वशी बरी झाली ना, बस आता आपण दोघे वेगळे राहायला जाऊ. मी तुमच्याशिवाय कधी कोणाचा विचार केला नाही, मला तुम्ही पाहिजेत. संजूजी, ती म्हणतात ना पाचावर धारण बसणे तशी अवस्था झाली होती. त्या लोकांनी कोणता विचार केला होता आणि घडलं वेगळं होतं. वसुंधरा संजूला म्हणाली, मी कधी तुमचा विचार केला नव्हता, मी स्वतः हे घर सोडून जाणार होते, पण मला संजूसोबत प्रेम झालं, त्यामुळे माझे विचार बदलून गेले. आता कोणाकडे कोणताही पर्याय नव्हता. त्याने निमूटपणे जे बोलले त्याबद्दल ते पूर्ण करायला पाहिजे ह्याबाबत उर्वशी एक पण शब्द बोलू शकत नव्हती. हे लग्न तिने स्वतः लावून दिलं होतं, त्यामुळे वसुंधराची ह्यात काही एक चूक नव्हती. वसुंधराने खूप वेळा त्या गोष्टीचा विरोध केला होता, पण उर्वशीने आपला हट्ट पूर्ण केला, त्यामुळे ते लग्न पार पाडलं होतं. मामा आणि आई त्यांचं मत ह्या वेळेस वसुंधरासोबत होतं, कारण संजूमुळे तिचं आयुष्य बर्बाद झालं होतं. त्यामुळं त्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता की संजू आणि वसुंधरा पतीपत्नीचे नाटक करून त्यांना पोपट बनवत होते. सगळे विचारात पडले होते. वसुंधरा म्हणाली, मी तुम्हा लोकांना एक आठवड्याची वेळ देते, व्यवस्थित विचार करून सांगा, मी वाट बघते. एवढं बोलून ती तिच्या रूममध्ये निघून गेली. संजूने करणला फोन केला, काही वेळातच तो घरी आला. ते सगळं ऐकल्यावर तो पण टेन्शनमध्ये आला, कारण तो वसुंधराला खूप प्रेम करत होता आणि ती संजूला प्रेम करते. या गोष्टीसाठी वसुंधराने त्यांना आठवड्याभराचा टाईम दिला होता. फैसला करण्यासाठी त्यांच्याकडे एक आठवडा होता. उर्वशीला वाटत होतं की मी का जगले, मेले असते तर बरं झालं असतं, कदाचित अशी वेळ आली नसती. संजू तिचे लहानपणाचे प्रेम होते, त्या प्रेमाला ती सोडू शकत नव्हती. वसुंधराच्या बोलण्याने तिच्या मनातील संजूसाठी असणारं प्रेम वाढलं. ती आता त्या प्रेमात कोणाला भागीदार करू शकत नव्हती. उर्वशीची मनोगत, मी उर्वशी, मी लहानपणापासून एकच वाक्य ऐकत होते की संजू माझा नवरा आहे, त्यामुळे मला आलेले प्रपोज मी नाकारत होते. बाबा आणि आत्या नेहमी तेच म्हणायच्या, त्यामुळे मी लग्नाला तयार झाली. आमचा संसार सुरळीत चालला होता, पण माझ्या आजारपणामुळे मला वाटायला लागलं मी आता जगणार नाही, त्यामुळे मी अमेरिकेला जात नव्हती. वसुंधरा आमच्या घरात आली आणि माझे विचार बदलून गेले. तिने माझी खूप सेवा केली, पोरांना जीव लावला, माझी शर्त मान्य केली. अमेरिकेला जाताना मला माहिती नव्हती की मी जिवंत परत येणार आहे की नाही, म्हणून मी वसुंधराचं लग्न संजूसोबत लावून दिलं. पण मी जगले, त्या इलाजामुळे माझी जगण्याची उमेद जास्त वाढली. मी इकडे येताना हाच विचार करत होते की संजू आणि वसुंधरा खुश असतील. मी काही दिवसानंतर कॅन्सर पीडित लोकांच्या आश्रमात जाऊन त्यांची सेवा करणार होते, पण मला कळलं ते लग्न फक्त मला दिसावं म्हणून केलं होतं. संजू नेहमी माझाच होता, त्यामुळे मी त्या आश्रमात जाण्याचा प्लॅन कॅन्सल केला, कारण वसुंधराला डॉक्टर करणसारखा जोडीदार भेटणार होता. उर्वशी बोलते की तिला संजू आवडतो, ती संजूला प्रेम करते, पण माझा संजू मलाच प्रेम करतो, नाहीतर एवढे दिवस तो राहिला असता का? एकाच रूममध्ये झोपून वसुंधरा आणि संजू किती वेगळे होते. माझ्या संजूने तिला हात पण लावला नाही. मी आता वसुंधराला बोलते की आपण सगळे एकत्र सोबत राहू, तशी पण माझी बिमारी बरी झाली असेल तरी मी जास्त दिवस तर जगणार नाही, तर कशाला यांचं नातं तोडायचं. मी स्वतः डॉक्टर करणला समजवतोय, तो कुवारा आहे, त्यामुळे त्याला मुलींची कमी नसणार,
तो कोणाशी पण लग्न करू शकतो